नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SM स्टडीज यूट्यूब चॅनलवरती मी भूषण दातार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी मधील उपयोजित लेखनाचा भाग शिकणार आहोत, जो की बातमी लेखन असा आहे। अर्थातच यावर्षी आपल्याला बातमी लेखन प्रत्यक्ष लेखन करायचं नाही आहे, तर बातमी लेखनावरती आधारित अशा कृती असणार आहेत, आपण त्याचं स्वरूप पाहणार आहोत। सुरुवातीला आपण बातमी लेखनाबद्दलची माहिती वाचूया। बघा, दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्रे, TV, रेडिओ यांसारख्या माध्यमातून वाचत व ऐकत असतो। त्यामुळे घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी आपणाला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते। आता या बातमी लेखनासाठी आवश्यक असे गुण कोणते असतात? तर लेखन कौशल्य, भाषेचे उत्तम ज्ञान, व्याकरणाची जाण, सोपी सुटसुटीत वाक्यरचना व चौफेर वाचन। बातमीची विविध क्षेत्रे कोणती आहेत? तर सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक व दैनंदिन घटना, या विविध घटनांमधून आपल्याला बातमी तयार करता येते। आता बघा, आपल्याला बातमी लेखनाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे बघा, तर खालील बातमी वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये येत असताना एक बातमी दिली जाईल, ती बातमी वाचून त्यावरील आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत। आता आपण पहिल्यांदा त्याचं जे शीर्षक आहे ते वाचूया। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न। आता यावरती आधारित ही बातमी आहे, वाचूया आपण। दिनांक 20 डिसेंबर, बातमीची तारीख काय आहे बघा, दिनांक 20 डिसेंबर। लोकप्रतिभा, चित्रकला शिबिराचा समारोप, बघा, उतरवली, तालुका भोर। उतरवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 10 दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले। 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला। या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली। आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्याने आपल्या मनोगतातून व्यक्त केला। समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले। कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले। या निमित्ताने सर्व 25 शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते, त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। अशा पद्धतीने आपल्याला बातमी दिलेली आहे। आता ह्या बातमीमधून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, ज्या की मी इथे अधोरेखित करणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे हे चित्रकला शिबिर 19 तारखेला संपलंय, शिबिराचा समारोप समारंभ म्हणजे 19 तारखेला संपलंय। किती दिवसांचं शिबिर होतं बघा, तर 10 दिवसांचं शिबिर होतं। 19 तारखेला संपलंय, 10 दिवसांचं शिबिर होतं, म्हणजे ते 10 डिसेंबरला मुळात सुरू झालेलं असणार आणि 19 डिसेंबरला, 10 पासून जर 19 पर्यंतचे जर आपण दिवस मोजले तर आपल्या असं लक्षात येईल की 10 दिवस भरतात। हे कुठे झालं, पार पडलं, तर उतरवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हे जे शिबिर होतं ते या प्राथमिक शाळेमध्ये पार पडलं। या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते बघा, तर प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे हे त्यावेळी आलेले होते। त्याच्यानंतर समारंभाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलंय, तर त्या उच्चमिक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे। त्यानंतर आभार कोणी मानले, तर श्रीमती सुनीता सोमण यांनी आभार मानले। या शिबिरामध्ये किती शिबिरार्थी होते, किती विद्यार्थी होते, तर 25 शिबिरार्थी। आणि त्याला कोणाचा प्रतिसाद मिळाला, तर रसिकांचा प्रचंड प्रतिसाद
मिळाला. आता ही जी बातमी आहे ही किती तारखेला आली आहे बघा, तर अर्थातच 20 डिसेंबरला, 19 तारखेला बातमी, 19 तारखेला समारोप समारंभ झाला आणि 20 तारखेला त्याची बातमी जी आहे ती आलेली आहे. आता आपण त्यावर आधारित जो स्वाध्याय आहे तो आपण सोडवूया. बघा पहिला आहे कोण ते लिहा, समारंभाचे प्रमुख पाहुणे. त्याचं उत्तर अर्थातच काय येणार आहे, तर श्री अविनाश शिवतरे. त्या ठिकाणी येणार आहे श्री अविनाश शिवतरे. आपण मगाशी याची उत्तर केलेली आहे. दुसरा आहे समारंभाचे अध्यक्ष, समारंभाचे अध्यक्ष, तर समारंभाचे अध्यक्ष उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे. उत्तर काय येणार आहे, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे. तिसरं आहे चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे रसिक. कोण आहेत, चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे रसिक. यानंतरचा प्रश्न आहे बघा उत्तरे लिहा, शिबिरार्थींची संख्या. तर शिबिरार्थींची संख्या 25, शिबिरार्थींची संख्या 25. शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला आपण बघितलंच आहे, ती अर्थातच कोणती कला आहे, तर चित्रकला. चित्रकलेचं शिबिर आहे त्याच्यामुळे चित्रकला शिकलेले आहेत. शिबिराचे ठिकाण, आता शिबिराचे ठिकाण जर तुम्ही बघाल तर ते आहे उत्रवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, हे त्या शिबिराचं ठिकाण आहे. आणि शिबिर सुरू झाली ती तारीख, ती अर्थातच आपल्या त्या उतारामध्ये दिलेली नाही, पण आपल्याला समजून घ्यावी लागते, ती आहे 10 डिसेंबर. शिबिर सुरू झाली ती तारीख आहे 10 डिसेंबर. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा प्रश्न जो आहे तो पूर्ण करता येईल. यानंतरचा भाग आहे बघा, वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा. कोणकोणत्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती मिळाली, तर त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी इथे मेन्शन करतो. बघा पहिली जी गोष्ट आहे ती आहे चित्रकला शिबिर. पहिली कशाबद्दलची बातमीतून माहिती मिळालेली आहे बघा, तर अर्थातच याच्यामधून आम्हाला या बातमीमधून माहिती मिळाली चित्रकला शिबिराची. दुसरं आहे शिबिराचं ठिकाण. दुसरी गोष्ट कोणती आहे बघा, शिबिराचे ठिकाण, ही दुसरी गोष्ट आहे. कुठे झालं ह्याची आम्हाला माहिती मिळाली शिबिराचे ठिकाण. तिसरी गोष्ट कोणती मिळाली, आपल्याला एकूण 5 गोष्टी लिहायच्या आहेत. तिसरी गोष्ट आहे शिबिराची वेळ व दिनांक. शिबिराची वेळ आणि दिनांक ह्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर अजून आम्हाला काय कळलं ह्याच्यामधून, तर अर्थातच बघा प्रमुख पाहुण्यांचं मनोगत जे होतं ते आम्हाला कळलं. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, प्रमुख पाहुण्यांचे मनोगत. आणि लास्ट वन आम्हाला काय कळलं, तर ह्या शिबिरामध्ये काय केलेलं होतं, चित्रांचे प्रदर्शनही मांडलेलं होतं. म्हणजे जी शिबिरार्थींनी काढलेली चित्र होती त्या 10 दिवसात त्यांचं एक एक्झिबिशन, प्रदर्शन म्हणजे एक्झिबिशन जे होतं ते त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी मांडलेलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरतीचे जे आधारित प्रश्न आहेत ते पूर्ण करता येईल. ह्या अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये निश्चितच पडतो. आपली जी सेकंड टर्म किंवा फर्स्ट टर्म जी होते या परीक्षेमध्ये उपयोजित लेखनाच्या भागामध्ये आपल्याला बातमी लेखन हा भाग निश्चितच पडतो. अर्थात प्रत्यक्षामध्ये आपल्याला बातमीचं लेखन करायचं नाही आहे, तर आपल्याला
बातमी दिलेली असेल त्यावरच्या कृती आपल्याला केवळ सोडवायच्या आहेत. त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलेली जी बातमी असेल त्याचं व्यवस्थित वाचन आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.